नमस्कार, मी सुवर्णा जोशी. मुलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक अत्यंत मोठी बातमी आपण बघणार आहोत. एसटीनं संप पुकारलेला आहे. उद्यापासून राज्यव्यापी संप होणार आहे. पुणे डेपोसुद्धा बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. कृती समितीशी बोलून अंतिम निर्णय घेणार असं स्पष्ट करण्यात आलं आहे. संदीप शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली. आत्तापर्यंत 50 डेपो सहभागी होते. आता हा राज्यव्यापी संप उद्यापासून सुरू केला जाईल. संपात आता कृती समितीचीही उडी बघायला मिळते. उद्यापासून राज्यव्यापी संप होणार आहे. पुणे डेपोसुद्धा उद्यापासून बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आत्तापर्यंत या संपामध्ये 50 डेपोच सहभागी झालेले होते. एसटी कर्मचारी संघटना कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे आपल्या सोबत आहेत. संदीपजी, तुमची काय भूमिका आहे? उद्यापासून महाराष्ट्रात राज्यव्यापी संप, म्हणजे महाराष्ट्रभर हा संप पुकारला जाणार आहे का? काय अधिक माहिती आणि काय म्हणणं आहे तुमचं? सुवर्णा, एकतर न्यूज 18 लोकमतचे आम्ही नेहमीच आभारी राहतो, कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम आपलं चॅनल करतं. दुसरी बाब अशी की मगाशी मी आपल्याशी फोनवरती बोलताना प्रवाशांचे हाल याच्यावरती मला विचारलं गेलं होतं. मुख्य गोष्ट म्हणजे की एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं ही व्यापक भूमिका घेऊनच आमच्या कृती समितीची स्थापना झालेली आहे. राज्यातल्या बहुसंख्य संघटना 17 संघटना या कृती समितीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आता त्यामध्ये 3 टप्प्याचा कार्यक्रम ठरला होता. एक पहिला टप्पा होता की आमच्या आर्थिक देणी जी होती डीए एचआरए आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट त्या दिवाळीपूर्वी उपोषण करून सोडवावेत. दुसरा टप्पा होता की हिवाळी अधिवेशनावरती एसटीच्या विलिनीकरणासाठी धडक मोर्चा. आणि तिसरं आंदोलन आमचं होतं की कायदेशीररित्या नोटीस देऊन आम्हाला विलिनीकरणासाठी बेमुदत संप करायचा होता. पहिलं आंदोलन आमचं बऱ्यापैकी यशस्वी झालं. मात्र ते आंदोलन संपत असताना काही राजकीय लोकांनी त्यामध्ये संप करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय टिप्पणी काहीही करायची नाही अथवा कोणाला नावं ठेवायची नाही, कारण रस्त्यावरती जे आक्रोश 12 दिवसापासून करतायत ते माझ्या एसटीचे कर्मचारी आहेत, माझे बांधवते आहेत. आणि म्हणून हे ही वेळ का आली तर ह्या आत्महत्या 30 झाल्या. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाहीये. त्यांचं आणि राज्य सरकारच्या वेतनामध्ये बरंच मोठा तफावत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं वाईट घटना एसटीमध्ये घडायला लागलेल्या आहेत. ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली किंबहुना आता प्रवाशांचे हाल होतात म्हणून सांगितलं जातं, खरं तर प्रवासी दैवत मानून काम करणारी मंडळी आम्ही आहोत. बरोबर. पण मग संदीपजी थोडक्यात सांगा, कृती समिती सुद्धा उद्यापासून या आंदोलनात सहभागी आहे का? थोडक्यात कृती समितीची बैठक उद्या लावलेली आहे. लोकांचा आक्रोश पाहता आता लोकांच्या बरोबर लोकांच्या भावनांचा विचार केला पाहिजे. खरं तर विलिनीकरण हा मुद्दा कृती समितीचा सुद्धा आहे आणि म्हणून कृती समितीची बैठक झाली की मी आपल्याला कळवतो. नक्की संदीपजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललास. बेस्ट युनियनचे अध्यक्ष शशांक राव सुद्धा आपल्या सोबत आहेत. शशांकजी, बेस्ट युनियनची या संपासंदर्भात उद्यापासून जो राज्यव्यापी संप पुकारला जातोय त्याच्याविषयीची भूमिका आपण काय स्पष्ट कराल? आमची संघर्ष एसटी कामगार युनियन आहे आणि या युनियनने आजपासूनच या संपात भाग घेतलेला आहे. आणि आमची भूमिका आम्ही या आधी सुद्धा राज्य सरकारला कळवलं होतं की त्यांनी तातडीने एसटीच्या कर्मचाऱ्याला महाराष्ट्र राज्य सरकारचा कर्मचारी घोषित करावा, म्हणजेच एसटी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विलीन करावी आणि सर्व सेवा शर्ती हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या त्यांना लागू करावे. पण अद्याप त्यांनी केलेलं नाही आणि म्हणून आता हे आंदोलन अजून तीव्र करण्याच्या अनुषंगाने आम्ही आजपासूनच या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. आधीही पाठिंबा होता आणि पूर्णतः सहभाग आहे. शशांकजी, आतापर्यंत 50 डेपो सहभागी झाले होते, आता हा राज्यव्यापी संप असेल असं सांगितलं जातंय, त्याच्याविषयी आपण काही स्पष्ट करू शकाल का? पुणे डेपो संदर्भात काही सांग. मी तुम्हाला आजच सांगतो, आज संध्याकाळपर्यंत जवळपास 120 डेपो बंद झालेले आहेत आणि उद्यापर्यंत अधिक डेपो बंद होतील, कारण राज्य सरकार पॉझिटिव्ह भूमिका घेत सकारात्मक भूमिका घेत नाही आहे. शशांकजी, एकच शेवटचा प्रश्न. गेल्या वर्षानुवर्षची ही मागणी आहे की एसटी विलीन करावी सरकारमध्ये, पण असं असताना सुद्धा वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. वेगवेगळे पर्याय योजले जातात, डेपो भाड्याने देणे, बसेस भाड्याने देणे, हे सगळं केलं जातं, पण या गोष्टीवर विचार का होत नाहीये समोरासमोर बसून? सरळ आहे, महाराष्ट्र राज्य सरकारला ही एसटी जगवायची नाही,
त्यांना सर्व खासगीकरण आणायचं आहे आणि म्हणून हे जाणीवपूर्वक एसटीला बंद करण्याचा मार्ग शोधत आहेत आणि त्यांना एसटी आणि एसटीचा कर्मचारी हा जगवायचा नाही आहे. शशांकजी आभार आपण सविस्तर याविषयी बोलल्याबद्दल. 120 डेपो आतापर्यंत बंद.